रेषेबाहेरील बिंदूमधून लंब लांब रेषा एम काढा त्यावर ए बिंदूची खूण करा कोणतीही त्रिज्या आणि ए मध्यबिंदू घेऊन रेषा एम ला बिंदू सी आणि डी मध्ये छेदणारा कंस काढा सी पेक्षा मोठी त्रिज्या आणि सी मध्यबिंदू घेऊन पहिल्या कंसाच्या खाली कंस काढा तीस त्रिज्या घेऊन आणि डी मध्यबिंदू घेऊन पहिल्या कंसाच्या खाली दुसरा कंस काढा दोन्ही कंसाच्या छेदन बिंदूला ई असे नाव देऊया पट्टीच्या मदतीने बिंदू ई ते बिंदू ए जोडा ई ए हा रेषा एमचा लंबो होय